सो हॅलो रिफेंड गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ सोगाच एक सी ईडी त्रेलडनं ऑफिशियल अपडेट ह्याकडे आलेले आहे तुमचे रजिस्ट्रेशनचे डेट्स आहेत इंजिनिअरिंगसाठी हे परत एकदा एक्स्टेंड झालेले आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला सगळे शेड्यूल तुम्हाला दिसेल इकडे तुम्हाला दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स काय आहेत चौदा जुलैला तुमचे डेट्स चालू झाले होते आता हे डेट्स एक्सटेंड करून तीस जुलैपर्यंत एक्स्टेंड करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे पण डेट्स एक्स्टेंड झाले आहेत पंधरा जुलैला जे डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुरू झालेलं आहे तर ते करून एकतीस जुलैपर्यंत एक्स्टेंड करण्यात आलेलं आहे म्हणजे आता एकतीस जुलैपर्यंत तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुरू असणार आहे ज्यांचे पण डॉक्युमेंट्स हे अजून व्हेरीफाय झालेले नाही आहेत त्यांचे पण आता डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातील एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला टाईम दिला आहे एकतीस जुलैपर्यंत सगळ्यांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जाणार आहेत त्याच्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार दादा आम्हाला रँक्स कधी समजणार तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही ते बघू शकते येलो मध्ये तुम्हाला हायलाईट करून दिलेला आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ह्या डेटला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे तुमच्या रजिस्ट्रेशनची डेट एक्स्टेंड झाल्यामुळे पुढचे जे पण काही प्रोसेस आहे ही पण पुढं तर एक्स्टेंड झालेली आहे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुमचा ग्रीवसाचा जो टाइम पिरियड असतो जे तुम्हाला तीन दिवस ग्रीवसासाठी दिले जातात तर त्याची पण डेट्स इकडे एक्सटेंड झालेले आहेत आता तीन ऑगस्टला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर चार ऑगस्ट पासून ते सहा ऑगस्टपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे ही ग्रीवॅन्सेसचा टाइम पिरियड सुरू असणार आहे म्हणजे जर तुमच्या प्रोविड मेरिट लिस्टमध्ये काही पण इश्यू असेल काही पण प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला सापडला काही पण मिस्टेक वगैरे तुम्हाला सापडली तर ते तुम्ही ह्या टाइम पीरियड पिरियडमध्ये करेक्ट करू शकता त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमची फायनल मेरिट लिस्ट हे डिस्प्ले होणार आहे आता अजून सीट त्यांनी पुढचं म्हणजे ऑप्शन फॉर्म आपला कधी सुरू होईल तर ह्याचा अजून आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड नाही केलाय बट आठ ऑगस्टला जशी तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल त्याच्यानंतर त्याच दिवशी तुमची सीट मॅट्रिकसुद्धा डिस्प्ले होते मागचे दोन तीन वर्षांच्या शेड्यूलच्या अनुसार मी तुम्हाला सांगतोय की ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते त्याच दिवशी तुमची सीट मॅट्रिक सुद्धा डिस्प्ले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे दुसऱ्या म्हणजे आता जर आठ ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे म्हणजे आपण एक्सपेक्ट पकडू शकतो की नऊ ऑगस्टपासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होऊ शकते म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुमची सगळी कॉलेजची लिस्ट तुम्हाला अपलोड करावी लागेल तर नऊ ऑगस्टपासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होऊ शकते स्वतः हे रजिस्ट्रेनचे डेट एक्स्टेंड झाल्यामुळे पुढचे पण सगळे डेट्स आता एक्स्टेंड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा जो पुढचा ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपरोनची जी पण काही प्रोसेस आहे हे पण पुढे आता एक्स्टेंड झालेली आहे आता काही मुलांसाठी ही गुड न्यूज आहे कारण की काही मुलांच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आलेले नाही आहेत तर त्या मुलांना आनंद झाला असेल की त्याला बरं झालं डेट एक्स्टेंड झाली बट काही मुलांसाठी ही बँड नोटसुद्धा आहे कारण की बऱ्याच मुलांना आता ॲडमिशनचे त्या वेट करतात कधी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार आहे लवकरात लवकर आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ देत हे बरीच मुलं वेट करत आहेत बट आता हे डेट एक्स्टेंड झाल्यामुळे तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेससुद्धा आता डिले झालेली आहे सोगंच आय होप हे सगळं तुम्हाला नवीन शेड्यूल समजलेलं असेल अजूनही फायनल मेरिट लिस्टपर्यंत आपल्याला शेड्यूल प्रोवाईड केले पुढचे शेड्यूल आपल्याला सीड्सल लवकरात लवकर प्रोव्हाइड करेल सो जेव्हा पण काही पण अपडेट येईल मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेन सो त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल हे दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवा कारण की काही पण अपडेट येते त्याच्यावर मी सगळ्यात पहिले नोटिफाय करत असतो सो so, त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा सोग्याच so, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा सोग दॅट्स व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा